खरंतर गेले 5 वर्ष आपण पाहतोय, 2.5 ते 3 वर्ष मी सर्वप्रथम उद्धव साहेबांचे आभार मानन आणि शिंदे साहेबांनी या सगळ्या मागच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उद्धव साहेबांकडे घेऊन गेलो आणि तेव्हा आम्ही 2 आमदार होतो. त्यांनी सांगितलं का आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. उद्धव साहेबांनी स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं का आपलं सरकार बनत आहे, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर बरं होईल. आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांच्याकडे गेलो, शिंदे साहेब सोबत होते आणि त्यावेळेस त्यांना पाठिंब्याची आमच्या 2 आमदारांची गरज होती असं आम्हाला वाटलं आणि मग आम्ही पाठिंबा दिला. आणि त्या पाठिंबा दिल्यानंतरही बरेचदा विरोधकाकडून किंवा इतर पक्षाकडून आम्हाला आमिष आले, आपण इकडे यावं, इकडे पण आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ काय असेल ते. आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो आणि जसं आम्ही ठाम राहिलो तसे उद्धव साहेब सुद्धा दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो. मी त्यांचा आभार मानतो. पण यासोबत आता हे काही त्यानंतर जे काही आपण पाहतोय का नवीन समीकरण जुळायला लागले, तर त्यामध्ये आम्ही उद्धव साहेबांना दिव्यांग मंत्रालयासाठी सारखं भेटत गेलो. त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय झालं नाही, कदाचित जे झालं असतं तर गुवाहाटीला जायचा प्रश्न निर्माण आला नसता. पण शिंदे साहेबाकडे जात असताना त्यांनी हे अट मांडली. ते अट मांडली होती का मला दिव्यांग मंत्रालय आपल्याला द्यावं लागेल. त्यांनी ते कबूल केलं. 1 महिन्यात आपण ते दिव्यांग मंत्रालय देऊ आणि त्यांनी ते दिव्यांग मंत्रालय दिलं शिंदे साहेबांनी. हे माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे, सगळ्यात मोठं पद आहे. का देशातलं हे पहिलं दिव्यांग मंत्रालय झालं. माझ्या बंडामुळं, मी गुवाहाटी जाण्यामुळं या देशाला एक पहिलं मंत्रालय दिव्यांग भेटलं. खरं तर मी शिंदे साहेबांचं आयुष्यभर ऋणी राहील. त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी, व्यक्तिगत पदासाठी मी त्यांचा सदैव गुलाम म्हणून काम करन. त्यांना मानाव तेवढे आभार कमीच आहे. आपण हे सगळं करत असताना देवेंद्रजीने सुद्धा, आम्ही वीरचक्र प्राप्त एक सैनिक होता त्याला तिरंग्यात घेत नव्हते, एका फोनवर नेलं, 4 GR त्यांनी दिव्यांगासाठी काढले, त्यांचाही आभार मानतो.